म्हणजे हिचा मला आय सी कंपनी काढायची आणि आय सी कंपनी तिच्या काढली. आज त्या ठिकाणी 2,50,000 मुलांना काम मिळतं. मला असत पेन्शन संशोधन मी एकेकाळी हुरजा खायला सुद्धा जायचो, पण शेती होती तिथं. आज काय दिसतं? टेल्कोचा कारखाना, बजाजचा कारखाना. एक टेल्को आला, त्या टेल्कोवर 1,000 छोटे कारखाने आले. ही सगळी कारखानदारी पुण्याच्या भोवती वाजली, पुण्याचा चेहरा बदलला. मला आठवत आहे पेन्शन संशोधन मी एकेकाळी हुरजा खायला सुद्धा जायचो, पण शेती होती तिथं. आज काय दिसतं? टेल्कोचा कारखाना, बजाजचा कारखाना, बजाज ऑटोचा कारखाना, आणखीन कुणाचे कारखाने, तीर्थस्थळांचे कारखाने. सर्व बाजूने कारखानदारी झाली, ते गाव बदललं. आज तिथं तो जाळी सरशी घेणारा राहिला नाही. त्यांची मुलं छोट्या मोठ्या व्यवसायात गेली आणि फेन्सिंग सिंचर हे सहज बदलून गेलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. मी कालच बोलताना सांगितलं की या देशात टाटा नावाचे मोठे उद्योजक होते आणि टाटा नगरला बिहारमध्ये त्यांचा कारखाना होता. तिथं त्यांची कारखानदारी असताना टाटांनी, त्यांचं नाव जे आर जी टाटा, त्यांनी निकाल घेतला की टाटा नगरला एक मोर्टार तयार करण्याचा कारखाना करायचा. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. चव्हाण साहेब टाटांच्याकडे गेले आणि टाटांना विनंती केली की तुम्ही टाटा नगरला कारखाना दुसरा करताय, त्याच्याऐवजी तुम्ही महाराष्ट्राच्या मी तुम्हाला फेन्सिंग सिंचनला जागा देतो. टाटांनी मान्य केलं आणि टेल्कोचा कारखाना तिथं आला. एक टेल्को आला, त्या टेल्कोवर 1,000 छोटे कारखाने आले. कमलनाथ बजाज नावाचे खासदार होते. तुम्ही कदाचित राहुल बजाज नाव ऐकलं असेल. ते राहुल बजाजचे वडील कमलनाथ बजाज वर्ध्याला राहायचे. चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कारखानदारी करताय पुण्याला या. आणि मग त्यांनी बजाज ऑटो ही कंपनी काढली. आज त्या ठिकाणी स्कूटर तयार केली जाते. दुसरी कंपनी बजाज टेम्पो ही त्या ठिकाणी काढली आणि तिच्या वतीनं कार तयार केली जाते. ही सगळी कारखानदारी पुण्याच्या भोवती वाजली, पुण्याचा चेहरा बदलला. हे कशामुळं झालं? कारखानदारी वाजवणं आणि हाताला काम देणं, रोजंदारी देणं. आणि हेच काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र आज देशातलं एक औद्योगिक महत्त्वाचं राज्य झालं. तुम्ही नाशिकला जा, कारखाने आहेत. औरंगाबादला जा, कारखाने आहेत. नांदेडला जा, कारखाने आहेत. नागपूरला जा, कारखाने आहेत. चंद्रपूरला जा, कारखाने आहेत. कोल्हापूरला जा, कारखाने आहेत. सातारला जा, कारखाने आहेत. सांगलीला जा, कारखाने आहेत. अनेक ठिकाणी कारखाने उभे राहिले आणि रोजगार लोकांना मिळायला लागला. हा रोजगार वाजवायचा आहे. त्याच्यात आम्ही लोकांनी वेगळा विचार केला. मी एक दिवशी
आमचे मित्र होते, त्यांचं नाव विदुराव नवले, नानासाहेब नवले, हे एका साखर कारखान्याचे चेअरमन होते. आणि नाना नवलेंनी कारखाना टाकला, हिंजवलेला, त्याचं भूमिपूजन करायला मला बोलवलं. मी गेलो, पूजा टाकली, भूमिपूजन करून आणि वाचण्यात सांगितलं तिचा कारखाना होणार नाही. नाना नवले एकदम अस्वस्थ झाले, कारखान्याचं भूमिपूजन ह्यांना बोलवलं आणि हे वाचन करता तिचा कारखाना व्हायचा नाही, म्हणजे अजिबात होणार नाही. तुम्हाला 30 महिला मी जागा देतो हिंदवीचं पूजन, तिचा कारखाना करा. ते म्हणजे हिचं काय करायचं, म्हणजे हिचं मला आयटी कंपनी काढायची आणि आयटी कंपनी तिथं काढली. आज त्या ठिकाणी 2,50,000 मुलांना काम मिळतं. एका साखर कारखान्यात 2,50,000 काम मिळालं नसतं, मिळालं असतं तर जास्तीत जास्त 1,000, 2,000, 3,000. आज त्या हिंदवीला तुम्ही जा, अमेरिकेत गेल्यासारखं असतं. ते सगळे कारखान्याच्या इमारती ते रस्ते सवनशीच बदलले. हे कशामुळे बदलं? ते औद्योगिक वसाहती आपण उभ्या केल्या आणि आमची चलून दिलं त्या ठिकाणी कष्ट करायला जायला लागली. त्याच्या फळात आज रोजगार वाढतो आहे, पण तरी समाधान नाही आहे. आणखी रोजगार वाढला पाहिजे.